अब सेट गो स्टार्ट। चला करायची सुरुवात, टाइमर सेट केला गेला इथे 15 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे आहेत। गोसालामीला येताना फलंदाज महत्त्वाचा नक्कीच राज आणि भरत, सलामीची जोडी तर गोलंदाजी मार्कर उमेश, वैयक्तिक पहिलंच आणि पहिलं षटक। चला मैदानाच्या दिशेने वळूया, रंग पाहायला मिळेल का पहिला डावखुरा गोलंदाज। ओ निर्धाव चेंडू, स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय, चांगली कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। पुन्हा दुसरा चेंडू, चांगला चेंडू, सन्मान दिला, एक निर्धावमध्ये रूपांतर केलं, धाव संख्येत एक ने वाढ होते, त्यानंतर धाव फलकावरती धाव अर्जित केली गेली, एक धाव। धन्यवाद दादा, आपल्या माध्यमातून सुद्धा सुमधुर असं समालोचन पाहायला मिळालं, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप आणि सहर्ष स्वागत। चला वळूया मैदानाच्या दिशेने, रंग पाहायला मिळते, पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज भरत मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करून इथे मात्र आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय। पुन्हा क्रॉस द लाईन चेंडू होता, व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला, एक धावसाठी धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावपटलं होते, अर्जित केले होते दोन धावा। थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला, एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होते। पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं, दर्शन चॅलेंजरचा गोलंदाज थोडेसे सुरुवातीच्या काळामध्ये चांगली गोलंदाजी, त्यानंतर पाहिलं तर दोन व्हाईट बॅक टू बॅक दोन व्हाईट येताना पाहायला मिळाले, कुठेतरी चांगली गोलंदाजी होताना थोडेसे निवाडपरचिक चेंडू मात्र पाहायला मिळतात। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, सन्मान दिला, एकीन व्हायला प्राधान्य दिलं गेलं, धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल होते, अर्जित केला ते पाच धावा। शेवटचे दोन चेंडू शेष असेल या षटकामधील, चार चेंडूंचा खेळ संपुष्टामध्ये, पुन्हा चांगला चेंडू सन्मान दिला, एकेरी धावमध्ये रूपांतर केलं गेलं, धावसंख्येत एकने वाढ होते, चेंडू सोबत मजा घेताना नक्कीच आपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, गोलंदाज स्वतःच चांगला एफर्ट पाहायला मिळाला, चांगला रनअप पाहायला मिळाला, चेंडूवरती गेला स्वतःच मात्र गॅदर केला, पण एकदा चांगला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कदाचित गोलंदाजाकडे हा चेंडू दिला असताना मित्रात कदाचित धावचीची संधी डेफिनेटली होती, पण तरी मात्र दात फेटाळली। कदाचित थोडासा क्विक थ्रो गोलंदाजाकडे येणं गरजेचं होतं का, तर डेफिनेटली होतं, कारण ज्या नॉन स्ट्राईकचा प्लेअर, नॉन स्ट्राईक प्लेअर याच्यामध्ये थोडासा रनअप मध्ये नक्की फरक पडतो, नॉन स्ट्राईक एंडचा प्लेअर सज्ज असतो रनअप घेण्यासाठी, आणि तर्फ स्ट्राईकचा प्लेअर बॅटिंग केल्यानंतर चेंडूला दिशा दिल्यानंतर मग त्याची पोझिशन ठरली जाते, तो एक चान्स असतो, आणि इथे मात्र नक्कीच विकेट होत होता वाच बचवले गेले, धावची अपील केली पंचाने मात्र दात फेटाळली, एक षटकाचा एक षटकाचा खेळ संपुष्टात, एक षटकाकडे धावसंख्या होते सात धावा, त्यानंतर पुढचा गोलंदाज नो चेंडू, एक पंचाने मात्र नोचा इशारा दिला गेला, लाईनचा नो असेल, एक अवंतर धाव नोच्या स्वरूपात मिळतात, पहिला नियम क्रमांक 24 चा पालन केलं गेलं पंचांमार्फत, धावसंख्या होते नऊ धावा। पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला, एक धाव अर्जित केली गेली, धावपटला होती, धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते, धावसंख्या होते पुन्हा एकदा दहा धावा। मोठे फटके खेळणार, एकी दुईला प्राधान्यानं कमबॅक करणार का गोलंदाज, विकेटचं पतन जर पडलं व्हायला नसतं मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती कोण काय करणार, पुन्हा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिजे, दंडित केलं गेलं गोलंदाजाला, नियम क्रमांक 25 पालन केलं पंचांमार्फत, पंचांच्या हात समान चेंडू मिळतो अवंतर एक धावेसाठी, किती काही बोललं तरी पंचांचा निर्णय आपल्यासाठी अंतिमच असेल, आणि तुम्हाला रिव्ह्यू असेल तो फक्त रनआउटच्या स्वरूपात, दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू असेल पण तो तुम्ही रनआउट साठीच वापरू शकता, अन्यथा इतर असतं पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, पंचांकडे आर्ग्यू करून काही होणार नाही, डिसिजन चेंज होणार नाही, त्यामुळे तुम्ही आपला वेळ वाया घालणं घालवता, खेळामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करा। पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला, इथे मात्र मोठा विकेट गडी जातो तंबूच्या, पहिला धक्का मिळतो राजच्या स्वरूपात,
राज बैक टू द पवेलियन ऐकूया विकेट गिरता हुआ बसवा डीजे चला स्पीड अप घ्यायचा आहे फलंदाज आपला सुद्धा रिक्वेस्ट असेल मित्रांनो नौका फलंदाज देतोय मोनेश पुन्हा थोडीशी दिशा गोलंदाजी पाहायला मिळते का ते येस पुन्हा एकदा तमसान संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करायची संधी दिली जाते सकाळपासून अप्रतिम अशा कामगिरी बजावताना पाहायला मिळते आपल्या दोन्ही ऑफिशियल पंच पुन्हा एकीर धावीला घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एकीर धावसाठी धाव संख्या देऊन एकदा वाढ होताना पाहायला मिळते धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या होते 13 धावा पुन्हा एकदा चांगला चेंडू क्रॉस द लाईन खेळला एकीर धावेला प्राधान्य दिलेलं धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्या होते 14 धावा पुन्हा थोडीशी दिशा गोलंदाजी पाहायला मिळते व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकीर धावसाठी धाव संख्येत एकने वाढ पुन्हा इथे पंचांकडे दाद मागितली जाईल पुन्हा चांगला चेंडू होता सन्मान दिला एक धाव अर्जित केली गेली धावपटलावरती धाव संख्येत एकने वाढ होताना पाहिलं मी ते धाव संख्येचा जर का विचार केला तर धाव संख्या धावपटला ते अर्जित केल्या ते 16 धावा दोन षटकाचा खेळाला संपुष्ट दोन षटकाखेर धाव संख्या होते 16 पहिल्या षटकामध्ये होत्या 7 धावा त्यानंतर आल्या 9 धावा विकेटची पतन पर्यंत जमिनीची बाजूबाजूला राज नावाचा एक मौल्यवान गडी तंबूच्या शयाला नक्कीच विश्रांती घेताना पाहायला मिळतोय इथे मात्र नौका गोलंदाज येतोय मनीष टू मोनीश समीकरण रंगताना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्या होईल 17 धावा पुन्हा एकदा 17-17 कोणासाठी तर पाहावं लागेल गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज मोनीश की मनीष मनीष की मोनीश हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय मोनीश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता सक्सेसफुल येस नो डाऊट अबाउट इट चेंडू जातोय दन 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 सीमा रेषा पलीकडे मिळतील धावा चार करारा प्रहार इथे मिळतील धन्यवाद डीजे करारा प्रहार पाहायला मिळाला चेंडू गेला सीमा रेषा पार इथे मिळाला खेणखणीत दणदणीत चौकार पुन्हा एकदा मनीषांच्या वरती आघात चढू लागला मनीषांच्या मार्फत पुन्हा एकदा अक्रॉस झाल्या खेळायचा प्रयत्न एकीने धावला प्राधान्य दिलं गेलं धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्या होती चौकाराच्या समवेत 22 धावा इथे चांगला उच्चांक घेताना ज्या मित्रांना चौकार येतो ना त्यावेळी थोडस खेळपट्टीवरती मात्र ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा नक्की तिथे प्राप्त होताना पाहायला मिळते एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या धाव पटल्यावरती अर्जित केली होते 23 ऑन स्कोर बोर्ड 23 धावा जमेची बाजू पाहिली तर नक्कीच प्लस मध्ये असेल फलंदाजी करणारा महाकाली संघ पुन्हा निर्धाव चेंडू फलंदाज भरताना काही समजलं नाही निर्धाव चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विझवला जातोय पुन्हा एकदा मोठे फटकेबाजी करणार का पाहावं लागेल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत जमीची बाजू आहे 23 धावांवरती फुलटा चेंडू होता दिशा देणं गरजेचं होतं इथं क्षेत्रक्षक चुकी करतो चेंडू जातो सी मा रे शे तार मिळतील धावा चार खणखणीत दणदणीत चौकार डीजे इश्क़ सहरा खली बली हो गया है दुनिया से मेरा खली बली हो गया है
बली हो गया है तू, दुनिया से मेरा खली बली हो गया है तू। जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है तू, दुनिया से मेरा खली बली हो गया है तू। चला धन्यवाद डीजे, चांगली फलंदाजी पाहायला मिळते, खूपच महागड षटक म्हणतील। मनीषांचा दोन चौकार समेत धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 27 धावा। मनीषांच्या गोलंदाजीवरती आल्या टोटल 11 धावा, दोन चौकार समेत 11 धावा। आता नौका गोल होते प्रतीक मोनेश, पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते, पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला, एकेरी धावांमध्ये रूपांतर केलं गेलं, धाव संख्येत एकने वाढ होते, धाव संख्येचा विचार करते, धाव संख्या होते 28 धावा। चांगला उच्चांक काढण्याचा प्रयत्न केला जातोय, ये क्या हुआ भाई, ये क्या हुआ, का नशिबाची साथ, कधी कधी चुकीची गाडी सुद्धा योग्य त्या प्लॅटफॉर्मला स्टॉप घेते, इथे मात्र चुकीचा फटका होता, इथे मात्र फलंदाज तिघे एकत्र आले आणि चेंडू गेला मामाच्या गावाला चौकारासाठी। काय झालं, कसं झालं, कुठून झालं, संध्याकाळी नक्की याच्यावरती विचारविनिमय करावं लागेल। हो, इथे मात्र आता मोनेशला धाडलं मामाच्या गावाला गोलंदाजा मार्फत, विकेटचा पतन होताना पण होता, धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 32, विकेट गिरतवा, संगीत बसवा, डीजे ला करूया आमंत्रित, डीजे तेरी मैं ता जागा राता नू, रोक न पावा अखियां बिच्चों गम दिया बरसातन नू, तारे गिन 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 32 दाबा, 32 तो नौका फलंदाज देतोय गौरव, पुन्हा एकदा वडिया मैदानाच्या दिशेने डावकुरा गोलंदाज सज्जतन बनला, कुटप्पाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण एक धाव नक्की पूर्ण करतो, आधीच्या चेंडूवरती थोडस विचार होणे करणारा चेंडू होता, फलंदाजाला मारायचं होतं, पनवेलला चेंडू गेला होता वाशीला जरूर, पण तो तीन क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, झेल कोण घेणार हे सुद्धा ठरवणं तितकंच गरजेचं होतं, परंतु चेंडूनं पसंत केलं सीमारेषेच्या बाहेर जाणं आणि एक नक्की आशावादी प्रेरणादायी चौकार पाहायला मिळाला मोनेशांच्या बॅटमधून। थोडी पुन्हा एकदा दिशेने गोलंदाजी, धाव संख्या देखील वाढ होताना पाहिलं, म्हणजे धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 34, 34 धावा ऑन स्कोरबोर्ड, दोन चेंडू शेष असेल अजून या षटकामधील शेवटचे 13 मिनिट 2 सेकंड झाले मित्रांनो, केवळ 2 मिनिट बाकी असेल त्यामध्ये आपल्याला पूर्ण खेळ संपवायचा 4 षटकांचा। पुन्हा एकेरी धावला प्राधान्य दिलं गेलं, धाव संख्येत एकने वाढ होते, धाव संख्या होते 35, 35 अवश्य उडता चेंडू असेल, गौरव यांच्याकडे दुरा होते, यष्ट रक्षक बीट होतो, एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावरती, धाव संख्या देखील वाढ होताना होते, धाव संख्या होते 37 टू विन, धाव संख्या होते 36 धावा, विजयासाठी लक्ष असेल दर्शन चॅलेंजर संघाला 37 धावा। चला यापुढे होणारा सामना असेल एमसीसी इलेवन वर्सेस ओम साई मनवेल वाडा, दोन्ही संघाचे संघ नाही घेणे याची विनंती असेल आपणास। एमसीसी ओम साई मनवेल वाडा
नानेपीर का कॉल नक्की जिंकला ओम सिंह मनवेल पाडा त्याचा काय डिसिजन असेल फील्डिंग फर्स्ट चार षटकांचा सामना असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल विच्या खालीच रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही विच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे चार षटकांचा सामना असेल किती धावांपर्यंत उच्चांक घेण्याचा मानस असेल बघू आता काय होतंय दोन्ही संघासाठी असेल डू ऑर डाय दोन्ही संघाला कंपल्सरी जिंकायचं असेल चला वळूया मैदानाच्या दिशेने ओम साई मनवेल पाडा संघाने नाणेफेक मैदानाच्या दिशेने एकदा रंगत पुन्हा पाहायला मिळते धावा पाहिलं तर 37 धावांचं टार्गेट असेल मोठे फटके खेळावे लागेल का दर्शन चॅलेंजर संघाला तर यस डेफिनेटली पुन्हा एकदा डॉटबॉल येताना पाहायला मिळतो महाकाल संघ श्री महाकाल संघ इथे कमबॅक करणार का पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने रंग पाहायला मिळते पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या पॉवर थ्रो मध्ये उपरेंद्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते एक षटकाचा खेळाला संपुष्टात एक षटकावर धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते केवळ 3 धावा आता 18 चेंडू मध्ये 34 धावा करायचे असतील आता मोठे फटके येणं अनिवार्य असेल मोठे प्रहार करावेच लागतील तर कुठेतरी कम बॅक करा एकेरी दुहेरी धावणे आता जास्त काही साध्य होणार नाही तर तुम्हाला विजयी मिळवायचं असेल ना तर तुम्हाला आता मोठे फटके खेळावेच लागतील तर कुठेतरी मात्र तुम्ही कम बॅक करणार थोडीशी दिशान गोलंदाजी नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळते एकदा अतिरिक्त मैदानात पाहायला मिळते स्वेअर चेंडू पंचांमार्फत घोषित केला होता चार धावेसाठी धावसंख्या तो चार पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तैनात आहे निर्धाव चेंडू पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मारण्याचा प्रयत्न एकेरी धाव नक्की अर्जित केली गेली धाव पडली होती धाव संख्येत एकने वाढ पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज उमेश ओ इथे मात्र स्विंग अँड मिस फर्निचर डिस्ट्रॉय एक पुन्हा एकदा विकेट येताना विकेट साठी अवघ्या डीजे मार्फत एक सोली संख्येत धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते केवळ आणि केवळ 5 धावा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रनआउटची नामी संधी होती कदाचित इथे रनआउट मिळाला असता का गोलंदाजाच्या हातामध्ये तर यस डेफिनेटली मिळाला असता एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावरती कारण जेव्हा बॉल टूर असतो ना तेव्हा एक एक धाव सुद्धा खूप मॅटर करते मित्रांनो पुन्हा थोडीशी दिशा गोलंदाजी व्हाईटच्या सभात पुन्हा दंडित केलं गेलं गोलंदाजाला चौकार गरजेचं असेल चौकार येणं कारण मॅच आहे मित्रांनो तर आपली समोरची अपोजिट टीम सुद्धा मारू शकते आपण सुद्धा तो विक्रम करू शकतो धावसंख्येचा विचार करतो धावसंख्येमध्ये 11 धावा 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड
आता जरी विचार केला ना तर तुम्हाला अजून 26 धावांची गरज असेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा मोठा फटका, कदाचित हा चेंडू सुद्धा सीमारेषेत पर्यंत नक्की पोहोचला. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळाले. दोन षटकाचं खेळायला संपूशात, दोन षटका धाव संख्या होते 12. आता समीकरण असेल 12 चेंडू 25 धावा. आता इन टू द गॅप फटकेबाजी करायला लागेल, गॅप शोधावी लागतील. परिपक्व फलंदाज तोच बनणार जो गॅप मध्ये चेंडू फेकणार चौकारासाठी. आता मोठे प्रयत्न करावे लागतील, कदाचित प्रयत्नांना यश सुद्धा येतं. कारण तुमच्या फटक्यामध्ये पॉवर असेल ना तर कदाचित चौकार मिळतो. नशीब सुद्धा त्याच्याच बाजूने झुकलं जातं जो प्रयत्न करतो. आणि तुम्हाला प्रयत्न करावे लागतील तर कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा मिळणं गरजेचं असते. मोठे प्रहार करा, कदाचित दोन चेंडू अडवले तर तिसरा तुम्हाला चौकार नक्की मिळू शकतो. हे तुझा तितकंच करा. इन टू द गॅप तू की मी की तू बुलाती है मगर जाने का नहीं. दोन्ही फलंदाज राहिले दूर, चेंडू गेला भूर, चौकार. धाव संख्या होते 16 धावा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, या चेंडूला सुद्धा इन टू द गॅप खेळणं गरजेचं होतं. चांगला प्रयत्न केला होता, एक धाव नक्की अर्जित केली गेली. ज्यावेळी फुलटा चेंडू मिळतो ना मित्रांनो, त्यावेळी त्याला दिशा देणं थोडस सोपं असतं. चांगला प्रयत्न होता, सीमारेषेला चांगला एफर्ट पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फटका होता, फटक्यामध्ये सुद्धा झमकम होता. तर क्षेत्ररक्षक सुद्धा चांगला इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. आता जरी पाहिलं तुम्हाला 20 धावांची गरज असेल. 9 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला गेला. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. मोठे फटके, मोठे फटके आणि मोठे फटके. शेवटचे दोन चेंडू असतील, या दोन चेंडू कडे नजर वळूया. देईल चौकार येणार का, येणं गरजेचं असेल का? तर येस डेफिनेटली असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण केली. येस सक्सेसफुल एक धाव होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांना रिस्क घ्यावी लागेल, कारण की एक एक ज्यावेळी दोन्ही फलंदाज समांतर अशी भूमिका बजावतात ना, एका फलंदाजावरती कुठेतरी प्रेशर येत नाही. मग दोन्ही फलंदाजांना थोडीशी रिस्क घ्यावी लागते आणि आता रिस्क घेणं गरजेचं असेल. आणि हा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला चेंडू होता, रनआउटची नामी संधी होती. कदाचित स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता ओमकार यांचा. एक धाव नक्की अर्जित आली गेली. धावसंख्या देखील वाढ होते, धावसंख्या होते 20 धावा. 17 हवे असेल, 6-17. गेलं तर दोन तीन षटकाच्या समर्थनंतर धावसंख्या होते 20 धावा. आता समीकरण असेल 6 चेंडू 17 धावा. कदाचित थोड्या स्पीडने धावणं गरजेचं होतं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत जर चुकून मॅच आली तर एक बॉल एकची मॅच असेल तर हा रन सुद्धा खूप मॅटर करणार मित्रांनो. आता ओमकार यांच्याकडे नजर वळवतील. आता जर ओमकार कडे पाहिलं तर आतापर्यंत दोन चौकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. आशा कदाचित असतील प्रणयच्या, सॉरी ओमकार यांच्याकडून आपल्या संघासाठी. समीकरण असेल 5 चेंडू 17 धावा. पुन्हा निर्धाव चेंडू, 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 4 चौकार. आता मात्र थोडस अशक्य असं समीकरण होताना पाहायला मिळत आहे. न उमजणार न समजणार असं गणित. पुन्हा एकदा चौकार मिळतोय, 4 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. प्रयत्न करतो ओमकार, परंतु थोडासा उशीर झाला असेल या प्रयत्नानं. आधीपासून ट्राय केली होती, पण आधीपासून हे चौकार येणं गरजेचं होतं का? तर येस होतं. काही हरकत नाही मित्रांनो, झिजून संपण्यापेक्षा, सॉरी गंजून संपण्यापेक्षा झिजून समजणं कदापि चांगलं असतं असं संबोधलं होतं.
पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केला होता, मोठा विजेते प्रस्थापित करताना पाहायला मिळतो का? येस, विजेता संघ ठरतोय श्री महाकाल संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चला, यापुढे होणारा सामना असेल MCC 11 वर्सेस